सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अमेरिकेतून आलेले पर्यटक यांनी मालवणच्या चीव बीचच्या किनाऱ्यावर बोट सफरीचा आनंद घेतला. मोठ्या प्रमाणात विदेशातूनही इथं पर्यटक येत आहेत आणि या पर्यटकांनीही कोकणाला पसंती दिलेली आहे. यांच्यासोबत आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी कौलगेकर यांनी संवाद साधला आहे, पाहुयात. नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देश विदेशातले पर्यटक आहेत ते मालवण इथे दाखल झालेत. आपल्यासमवेत काही अमेरिकेतून आलेलेसुद्धा पर्यटक आहेत, मात्र त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. आपण कुठून आला, आपलं नाव काय आणि आपले जे किनारे आहेत आणि हे भारतातले किनारे कसे अनुभवत आहे? हां, माझं नाव आदित्य बसरूर आहे. मी सियाटल USAमध्ये राहतो. इथे मी मालवण 4 दिवसासाठी आला आहे. भरपूर छान आहे इथे. आम्ही सिंधुदुर्ग फोर्ट बघून आले, मग सुरमई आणि पॉम्फ्रेट खूप खाल्ले. छान आहे, पाणी पण एकदम इथे ब्लू आहे, तरी आवडलं इथे. डॉल्फिन बघितलं, सिंधुदुर्ग फोर्ट बघितलं. हां, आम्ही आज सकाळी 7:30 वाजता निघून ब्लू सी वॉटर स्पोर्ट्सच्या बोटनी जाऊन 2-3 डॉल्फिन पण बघून आले. मी लाईफमध्ये कधी नाही बघितलेलं, तर छान छान आनंद मिळाला. ओके, निश्चितच. तुम्ही आता जी डॉल्फिन सफर घडवता, कोणते कोणते पॉईंट असतात आणि कशी असते सफर? नमस्कार, मी सचिन गोवेकर चिवला बीचवरून बोलतो आहे. आपली सकाळी 7:30 वाजता डॉल्फिन ट्रीप निघते आणि पर्यटकांना आनंद मिळण्यासाठी आम्ही ती एक नवीन ट्रीप चालू केली. 1-2 वर्ष झाली आणि त्याचा रिस्पॉन्स पण चांगला आहे. पर्यटकांना डॉल्फिन बघितल्यानंतर जो आनंद मिळतो त्यात ते खूप भरपूर खुश होतात. आणि त्या सफरीत आम्ही सकाळी सिंधुदुर्ग किल्ला, महाराजांचा स्टॅच्यू, कवडा रॉक, तळाशील तोंडवळी बीच, गण नदी संगम आणि शिंपला पॉइंट आयलँडला 10-15 मिनिटांसाठी फोटो सेशनसाठी उतरतो आणि परत त्यांना चिवला बीचला घेऊन येतो. ही 2 तासाची सफर आहे आणि कमी बजेटमध्ये आहे. 300 रुपये पर पर्सन आम्ही त्यांचे चार्ज करतो आणि पर्यटकांना 2 तासाची एक समुद्र सफर, डॉल्फिन आणि हे 6 पॉईंट दाखवतो आणि त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच.